Keshav, who is Ray? Yes, Lakshmi Keshav. आणि आज ओटी भरायला निघालोय देवीची. प्रतिम रस्ता आहे. वर्षातून एकदा आम्ही ओटी भरायला येतोच गावी. इतर वेळी येतच असतो. अंशु अनु झोपलीये गाडी. चलो चलो चलो. मस्त मस्त गिरीश काकाने खूप सुंदर गाडी चालवून आम्हाला गिरीश काका घेऊन आलेले आहे. अंशुच्या सख्या मावशीचा मुलगा आहे हा. आणि काका आम्हाला दोन तीन दिवस आता सांभाळणारच आहे. काकाला काम लागलेलं आहे. चला 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 उतरा. आमच्या पिल्लूचा अजिबात त्रास नसतो खरं. थकलंय पिल्लू पण नो त्रास ना बाबा. झोपून झोपून आला माझ्या बाबा गाडी. चला आता देवीची ओटी भलायला. आणि मस्त असं सगळं आपलं कसं आहे कुलदैवत ते दाखवूया सगळ्यांना. है ना पकडा मस्त पैकी. कुलदैवत कसे आहे सगळ्यांना दाखवूया. रस्ता कशा रस्ता आहे तो. रस्ता कसा आहे आमच्या देवीला जायचा. इथे पावसात खूप छान असं वातावरण असतं. जरा जरा लक्षात आहे तुझ्या. हो दगडाचा जरा. पण तो कुठे गेला होता. आहे आहे तिथेच आहे. निसर्गरम्य वातावरण. क्लास आमचं जे काय कुलदैवत आहे ते क्लास आहे. पोळी सऱ्याच इकडे बाजूला धरायला होता. मंदिरच क्लास आहे आपलं. ते झोपा वाटत अंथरून टाकून नका. इतकी शांतता आणि थंडावा आहे. झऱ्यावर जायचं. कोकणातलं हे सगळं सौंदर्य आहे. हा जिवंत झरा. वर्षाचे 12 महिने असतो. 24 तास पाणी असतं. हा जिवंत झरा दाखवतो तुम्हाला. येस घराचा आवाज बघितले. इकडे 12 महिने 24 तास हा जिवंत झरा वाहतो आणि त्याच पाणी. हो पेक्षा कारण. हो कसं वाटलं पाणी अंगावर घेऊन. तीर्थ आहे हे तीर्थ आमचं. ग्लास मधून. वाह काय पाणी आहे. हे आहे आमचं तीर्थ. ग्लासच नाही आणले बाबू आज. त्या दिवशी आपण तुझी बॉटल आणि ग्लास होतो. आपण घेऊन जाऊया थांब बॉटल मध्ये. लांब राहा बाबू. हा जिवंत झरा. हात पकड. तिचा हात पकड. पाठीओ पाठीओ पाठी पाठीओ. तू हात दुसरा त्याला पकड. ते ठेव दुसरा मोबाईल घ्या. दुसरा त्याला प्रथम सुरू जाऊ नको थांब. सुंदर परिसर आहे. सगळं जंगल आहे. खोल दरी आहे. आणि हा झरा इथून जातोय. Yeah.
लेफ्टी हो लेफ्टी ना काय बोलतात गुरुजी मस्ती कमी करायची सांगितलं बाप्पाला सगळीकडे एन्जॉय करते ती येतो बघ भुकभुकाचा पळाला काय घेऊन पळाला ग माझी शूज ना घेऊन पळाला अयो अन्नू तुझा शूज घेऊन पळाला तो हो अनु तुझा शूज घेऊन पळाला तो अरे पळतोय तर शूज घेऊ नशीब असला मस्ती करूया परत आलाय तो शूज घ्यायला परत आलाय सोनू तुझा शूज नशीब बघितला नाही खाणार तो तो साखर नाही खात त्याला देऊ नको मस्ती खोर आहे तो अजून मस्ती करेल तुझ्यासारखी साखर खाऊन तू कशी साखर खाऊन खूप मस्ती करतेस तशी तो पण अजून अजून करेल काय केलं त्याने वेडेत बुबू वेडा आहे हो काय सुंदर वाटत ना शांत का हो जाऊया ना बसूया थोडं चलो मस्त निसर्ग आहे खरंच सुंदर निसर्गात राहतात गुरुजी सुंदर देऊळ आहे कमाल देऊळ आहे ना लाकडी बांधकाम आहे सगळं कसं वाटलं बाबू तुझ्या कुलदेवीला येऊन तुला कसं वाटलं अनु थांब बाळू अनु थांब बच्चा पायऱ्या किती सुंदर वाटत हॅलो चला बाय बाय तिला मजा येते बाय 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 किडीला हॅपी दिवाळी किड्याला कोण हॅपी दिवाळी म्हणतो गा कुठे मग वाचलो आपण उशिरा येऊन वाचलो आपण किती शांत दर्शन मिळालं गुरुजीच म्हणाले बरं झालं उशिरा आलात अनु अनु
आत्ता म्हणालीस ना काय होतं एकटं जाऊन.